जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे। आत्ताची सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आहे, नवीन अपडेट आहे। या नवीन अपडेटनुसार आत्तापर्यंत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, एकंदरीत तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ठाणे आणि दादर या ठिकाणी पोलीस भरती 17741 मेगा भरतीसाठी आपण 3 महिन्याची विशेष फास्ट्रॅक बॅच चालू करत आहोत। या फास्ट्रॅक बॅचच्या माध्यमातून तुमची लेखी आणि मैदानी चाचणीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। जर तुम्हाला मित्रांनो फास्ट्रॅक बॅच लावायची असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण पद्धतीने अवेलेबल आहे, ठाण्यामध्ये आहे, त्यामुळेही पोलीसमध्ये भरती होण्याची तुमची सर्वात मोठी संधी आहे। आणि या संधीचा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाईल। तर मित्रांनो, आजची जी काही अपडेट आलेली आहे त्याकडे वळूया आणि आपण एक एक अपडेट आताला पाहायला सुरुवात करणार आहोत। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत किती फॉर्म आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती फॉर्म आले ते। सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो SP नाशिक सिटी। या ठिकाणी आत्तापर्यंत 7500 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। लक्षात घ्या, 7500 पेक्षा नाशिक सिटी या ठिकाणी तेवढे फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचं आहे पिंपरी चिंचवड। ज्या मुलांनी पिंपरी चिंचवडला फॉर्म भरले असेल त्यांच्यासाठी बघा 8800 फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत। ह्याच्यापेक्षा वाढ कमी जास्त होऊ शकते, कमी तर होणारच नाही, जास्त होऊ शकते। त्याच्यानंतर पुणे सिटी बघा, 1 2 3 5 4 म्हणजेच 12354 फॉर्म आत्तापर्यंत पुणे सिटी या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यानंतर बघा पुणे ग्रामीण, या ठिकाणी आत्तापर्यंत 26816 फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर सर्वांचं आवडतं ठिकाण म्हणजे भरपूर मुलं या ठिकाणी फॉर्म भरतात आणि त्यांना आवडतीसुद्धा सिटी म्हणजे ठाणे सिटी। या ठाणे सिटीमध्ये सुद्धा आत्तापर्यंत 11480 फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP अहमदनगर, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 4900 फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP अकोला, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 4800 फॉर्म आलेले आहेत। SP ठाणे ग्रामीण, या ठिकाणी सुद्धा 6050 फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत, याच्यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते। त्याच्यानंतर SP अमरावती ग्रामीणमध्ये बघूया, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 5800 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP रायगड, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 12700 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP रत्नागिरी, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 8500 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर रत्नागिरी चालक, या ठिकाणी सुद्धा 1200 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP सिंधुदुर्ग, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 6000 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत सिंधुदुर्ग या ठिकाणी। त्याच्यानंतर SP नाशिक, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 3600 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। SP बीड, या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत 5600 फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SP लातूर, या ठिकाणी सुद्धा 3850 फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो परभणी, या ठिकाणी सुद्धा 5000 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। बुलढाणा, या ठिकाणी सुद्धा 4200 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। SP नांदेड, या ठिकाणी सुद्धा 8200 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। SP भंडारा, या ठिकाणी सुद्धा 4500 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। आणि मित्रांनो मुंबई CP, मुंबई शहर, या ठिकाणी आत्तापर्यंतची अपडेटनुसार 2 लाखपेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। म्हणजेच मुंबई CP 2 लाखाचा टप्पा पार झालेला आहे। आणि आत्तापर्यंत मराठा आरक्षणवाल्यांचा पण जवळपास प्रश्न सुटलेला आहे, ज्यांना दाखला मिळाला ते सुद्धा फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे। आणि ज्यांना समजा दाखला नाही मिळालं, जरी पोच पावती असेल, या पोच पावतीवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत आहात। त्यामुळे मित्रांनो आता याच्यानंतर डेट वाढून भेटेल का नाही भेटेल ही पुढची गोष्ट आहे। त्यामुळे अजून जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरायला सुरुवात करून टाका। आणि तुमचा जो फॉर्म नंबर असणार ते नक्कीच
7977290078 या नंबरवरती मॅसेज अथवा व्हॉट्सअपद्वारा पाठवायचा आहे, जेणेकरून सर्व जिल्ह्यांची अपडेट्स मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।